नमस्कार श्रोते हो दीपक रेग्य कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांची अनंत यात्रा ही कादंबरी आणि आज भाग सहावा तिच्या मायच्या देखण्या रूपानं तिला कमी सोसावं लागलं का तेवढं कमी होतं म्हणून देवानं तिच्या पोटी तिच्याच रूपाचा आरसा जन्माला घालून तिच्या उरावरचं ओझं वाढवलं होतं मायनं कसं आणि किती प्रकारानं तिला जपलं सांभाळलं असेल जमान्याशी टक्कर घेताना ती कितीदा खचली असेल थकली असेल पण तिच्या चेहऱ्यावरचा हसू कधी मावळलं नव्हतं का बोलण्यात कधी अरेरावीचा सूर उमटला नव्हता मायबरोबर ती कामाला जायची तिला आभा केतकी रेवतीसारख्या मैत्रिणी मिळाल्या त्यांच्यामुळे ती शुद्ध बोलायला नीटनेटकर राहायला शिकली भाभीच्या आग्रहानं मायनं तिला शाळेत घातलं गुंजा आता सुट्टीच्या दिवशीच मायबरोबर कामाला यायची बंगल्यात राहणाऱ्या लोकांची तिला इतकी सवय झाली होती हे सगळं तिला इतकं आवडायला लागलं होतं की खरं तर शाळेत जायचं तिच्या जीवावर यायचं सावित्रीला सुद्धा तिला शाळेत घालण्याचा उत्साह नव्हता भाभी फार मागे लागल्या म्हणून तिने गुंजाला शाळेत घातलं एवढंच खुला गहनाला शाळेत घालण्यामागचं कारण वेगळं होतं गुंज्याच्या बाबतीत तसा प्रश्न नव्हता ती गुंज्याला आपल्या पुढे घालूनच यायची पोरगी दिवसभर डोळ्यांसमोर राहायची ती शाळेत जायला लागली तशी सावित्रीची काळजी वाढली शाळा सुटल्यावरती एकटीच घरी राहणार म्हणून सावित्रीचा जीव तिच्यात अडकलेला असायचा रविवारी शाळेला सुट्टी होती म्हणून गुंज्या मायबरोबर तिच्या कामावर आली मायला भांडी विसळायला धुतलेले कपडे वाळत घालायला मदत करत होती पांडेच्या वाड्यात काम करताना तिचं सगळं लक्ष अंगणात खेळणाऱ्या केतकी रेवती आणि तिच्या मैत्रिणींकडे लागलं होतं पण मायच्या धाकानं ती काम करत होती शेवटचं घर ठेकेदाराचं होतं सावित्री गुंजाला घेऊन ठेकेदाराच्या बांगल्यात आली गुंच्याला आता ढेकभर भांडी धुवायचा कपडे वाळत घालायचा कंटाळा आला होता तिचे हात दुखायला लागले होते मायजवळ हात दुखते तशी कुरकुर केली तर मायनं तिला काम करू दिलं नव्हतं जांभळाच्या झाडाच्या सावली ती एकटीच खडे खेळत बसली आभा तिच्याजवळ आली तिला एकटीला एक तसं खेळताना बघितलं आणि आभा तिच्याशी खेळायला लागली खडे खेळण्यापेक्षा आपण सागरगोटे खेळायचे का आभानी विचारलं आणि गुंज्यानं नुसती मान डोलावली बंगल्यात राहणाऱ्या स्वच्छ कपडे घालणाऱ्या नीट नेटक्या राहणाऱ्या या पोरींशी बोलायला तिला संकोच वाटायचा स्वतःच्या विटक्या झाग्याची केसांच्या झिपऱ्यांची लाज वाटायची आभा आणि ती काही वेळ खेळल्या मग त्यांना त्याचाही कंटाळा आला चल काचा पाणी खेळू आभानं तिने जमवलेल्या डबाभर बांगड्यांच्या फुटक्या काचा आणल्या जांभळीच्या सावलीत काचा पाणीचा डाव रांगला गुंज्याला अजूनही तो खेळ आठवत होता आणि अंगावर गुलाब पाणी शिंपडल्यासारखं मस्त वाटत होतं बंगल्यात होणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात शिंपडल्या जाणाऱ्या गुलाब पाण्याची पहिली ओळख त्या हळदी कुंकू आणि सण समारंभातनं झाली आणि तो सुगंध कायम तिच्या आठवणीत राहिला आत्ताही प्रेताच्या सरणाच्या दुर्गंधीतही तो पुसटला नाही की आठवणीतनं हरवला नाही काचा पाणी रंगात आलं होतं दोघी खेळात गोंगल्या दंगल्या तेवढ्यात अम्मानं आभाला आवाज दिला आभा आत पळाली सावित्री अंदर बाथरूम मे धोने कपडे रखे बोले आओ भाभी बाहेर आल्या सावित्री ओचा पदर खोचून पुढे सरसावली खरकट्या भांड्याचा ढीक तिने पुढे ओढला गुंज्या मायचं काम संपेपर्यंत आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसून राहिली मायबरोबर या त्या घरी पायपीट करून ती थकून गेली होती तिचे कोवळे नाजूक पाय दुखायला लागले होते ती तिथेच झाडाच्या खाली अंगाचं मुटकुळं करून झोपली पाच मिनिटात तिला गाढ झोप लागली बांगड्यांच्या रंगीत काचा सागरगोटे तिच्या बाजूला विखरून पडले होते सावित्रीचं काम एकदम स्वच्छ होतं भांडी तर अशी घासायची की नव्यासारखी जल झळझळीत दिसत लख धुतलेले कपडे सावित्री झटकून अंगणातल्या दोऱ्यांवर इतके व्यवस्थित वाळत घालायची की बहात राहावं भावी आपल्या कामातनं वेळ काढून मध्ये मध्ये सावित्रीकडे नजर टाकून जात असे रुपा भाभी तिचं काम बघून खुश झाली त्याचवेळी झाडाखाली अंगाचं मुटकळं करून झोपलेल्या ले तिच्या लेकीची तिला दया आली तिने घरातन एक जुनी चादर आणली गुंजाच्या अंगावर घातली कपडे वाळत घालत असलेल्या सावित्रीने भाभीकडे बघितलं आणि तिच्या ओठांवर कृतज्ञतेचं हास्य उमरलं ते एवढ्याशा कृतीनं सुद्धा रूपा भाभी तिला आपली खूप जवळची वाटली कामाच्या चारही घरात सावित्री आता चांगली रुळली होती मिरजकरच्या घरात मात्र ती जीव मोठीत धरून काम करायची मिरजकर बँकेत नोकरी करत होते त्यांची बायको कॉलेजमध्ये नोकरीला होती दोघं दिवसभर बाहेर असायचे त्यांना मुलबाळ नव्हतं मिरजकर बाईंचा म्हातारा सासरा दिवसभर घरात असायचा म्हाताऱ्याची नजर चांगली नव्हती सावित्रीचं रूप तरुणांनाही मोहात पाडणार लोभस देखणं राणी नेटनेटकी तिने कधी नजर उचलून कुठल्या पुरुषाच्या तोंडाकडे बघितलं नाही पण तिच्यावर पुरुषाची नजर खेळून राहायची पुरुषच काय बायकांनाही तिच्या रूपाचं अप्रूप वाटायचं मिरजकर म्हातारा मुळातच रंगीला त्या सावित्रीच्या रूपानं त्याला भुरळ घातली तर नवल काय ती घरात मोरीत भांडी घातत असली की हा काहीतरी कारण काढायचा दहा वेळा मोरीत डोकवायचा ती कपडे धुवायला लागली की वाकून माकून बघायचा ती घरात केरपोच्या करताना तिच्या मागे मागे फिरायचा त्याची ती वखवखलेली नजर बघताना सावित्रीचा संताप व्हायचा पण काम करण्याची गरज तिला होती मिरजकरांना काय ती काम सोडून गेली तर दुसरी कामवाली मिळाली असती तिला दुसरं काम मिळालं असतं असं नाही ठेकेदाराकडचं काम मिळालं आणि सावित्रीनी मिरजकरांच्याकडचं काम सोडायचं ठरवलं त्यांचं काम सोडतीये हे ती एक दोन दिवसात मिरजकर बाईंना सांगणार होतीच मिरजकर नवरा बायको दोघं ऑफिसला सुट्टी असल्यामुळे रविवारी घरी असतात तेव्हा काय तो सोक्षमोक्ष लावून तिथ्या कामातनं मोकळी होणार होती फुला गहनाची रोज सकाळची शाळा असायची त्या दिवशी शनिवार असल्यामुळे त्यांची दुपारची शाळा होती नेहमीसारख्या दाराला कुलू बरोबर लावा शाळेची वेळ होईपर्यंत आपल्या घरातच राहा कोणाशी फालतूचं बोलत बसू नका पोट्टे पोट्टे कोणी आले तर बाहेरच्या बाहेर हाकला घरात कुणाला घ्यायचा नाही पोरींना या आणि आने अशा अनेक सूचना देऊन ती गुंजाला सोबत घेऊन कामाला गेली तिचा माणसाच्या जातीवर भरवसाच उरला नव्हता त्यात गपूर सारख्या पोरांचा वस्तीतला वावर तिला धोकादायक वाटायचा गुंजाचा हात धरून ती सावंतांच्या बंगल्यात शिरली कामावरती कधीही कोणाशी फालतू गप्पा मारत बसत नसे तिला तेवढा वेळच नसायचा कामं संपवून तिला घरी जायची घाई असायची सावंत आजी मात्र त्यांचं काम झालं की थोडा वेळ तिला थांबवून घेत तिची चौकशी करत पोरींबद्दल विचारत त्यांची नाद गहना एवढी होती तिचे जुने झालेले कपडे गहनासाठी देत सुट्टीच्या दिवशी कधी फुला गहना आईबरोबर कामाला यायच्या आईला कामात मदत करायच्या सावंताजींना सावित्रीचं कौतुक वाटायचं नवरा मेल्यानंतर ती जिद्दीनं उभी राहिली तीन पोरींची जबाबदारी असलेल्या सावित्रीचं मर्यादशील वागणं कामापुरतं मोजकं बोलणं हे सगळं त्यांना मनापासनं आवडायचं तिला त्यांना मदत करावीशी वाटायची तिलाही त्यांचं मन काळायचं ती त्यांनी थांबवलं की जरा वेळ थांबवायची त्यांचं बोलणं ऐकत उभं राहायची विचारलं तेवढं सांगायची त्या दिवशी आजी घरात नव्हत्या त्या त्यांच्या लेकीकडे वर्ध्याला गेल्या होत्या त्यांच्याकडचं काम करून ती मिरजकरांच्याकडे गेली ती भांडी घासायला मोरीत आली ती भांडी घासत होती गुंजा भांडी विसळत होती अलीकडे सावित्री तिला आपल्या मदतीला घ्यायला लागली होती म्हातारा चार वेळा डोकून गेला होता सावित्रींनी तिकडे लक्ष दिलं नव्हतं कामाचा वेग वाढवला होता कपडे धुवून झाले तसं गुंजाला मागच्या भरांड्यात कपडे वाळत घालायला सांगितले आणि ती केरसुणी घेऊन केर, केर काढायला लागली बेडरूममध्ये पलंगा खालचा केर काढायला ती खाली वाकली तशी तिच्या पाळतीवर असलेल्या म्हाताऱ्यानं तिच्यावर झेप घेतली सावित्रीनी त्याला दूर ढकललं हातातली झाडणी उलटी करून झाडणीच्या मुठीचा दाणका त्याच्या पाठीत घातला आणि मग आव डाव न बघता त्याला चांगलं सडकून काढलं म्हातारा भेलकांडात मागे पाडला तिने गुंज्याला आवाज दिला गुंजा हातातला कपडा बादलीत टाकून तिच्याजवळ आली काय आवाज दिला महा काम व्हायचं ना चाल लगेच काम झालं घरी जायचं आव तिचं लक्ष म्हाताऱ्याकडे गेलं तिला वाटलं म्हातारा पाय घसरून पाडलाय सावित्रीनी हातातली झाडणी म्हाताऱ्याच्या अंगावर फेकली कमरेला खोचलेला पदर मोकळा केला डोईवर सारसा घेतला मी आज सावित्री वय मला अशी तशी समजू नका भर चौकात चपलीन झोडपण मसनात गोवऱ्या गेल्या तरी बी हे धंदे करायला पाहिजे गुंजाचा हात धरून ती रागा रागात बाहेर पडली म्हातारा सावित्रीचा रुद्रावतार बघून हादरला होता आई म्हाताऱ्यावर एवढी का चिडली हे गुंजाला तेव्हा कळलं नव्हतं पण म्हातारा आईच्या वाटेला गेला असणार याचा तिला अंदाज आला त्यानंतर ती दुसऱ्या दिवशीपासनं मिरजकरांकडे कामाला गेली नाही मिरजकर बाईंनी चार दिवस वाट बघितली पाचव्या दिवशी तिला शोधत त्या यादव ठेकेदाराकडे आल्या ती नुकतीच यादवच्या बंगल्यात येऊन पोहोचली होती ती मागच्या अंगणात येत नाही तर मिरजकर बाई तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिल्या सावित्री अगं चार दिवस झाले तू कामाला आली नाहीस सगळीकडचं काम तर तू करती आहेस मग माझंच काम का नाही करत आहेस मिरजकर बाई आल्या म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायला आल्या तिरवी एका मोहल्ल्यात राहू नये एकमेकांकडे जाणं येणं होत नव्हतं सावित्री चार दिवस झाले त्यांच्याकडे कामाला गेली नाही हे ऐकून त्यांना नवल वाटलं सावित्री काम चुकार नाही त्याला तसंच काहीतरी कारण घडलेलं असणार सावित्री काय आहे ते ऐकत त्या उभ्या राहिल्या बाई मी तुमचं काम सोडलं अगं वागवा असं कसं काम सोडलं आधी काही सांगितलं नाही काही नाही आणि आता एकदम काम सोडलं म्हणतीयस एवढं काय झालं ग वेळच्या वेळी तुला पगार देते तू सांगितला तेवढा पगार जराही कुरकुर न करता तुला देतिय मग काय हे बघ पगार वाढवून हवा असेल ना तर तसं सांग काही न सांगता सवरता काम कसं सोडू शकतेस तू काहून नाही सोडू शकत तुमची धरली बांधली हो ह्यानं कामवाल्या बायकांचं असंच असतं यांचं कितीही करा त्यांना त्याची कदरच नसते मिरजकर बाई चिडून बोलत होते सावित्रीचा चेहरा रागानं लाल झाला होता बाई तुम्ही माह का पुरं केलं कधी वारभर कपडा की कोरभर अन्न मला दिलं मला कोणाचं काही लागत बी नाही माहे हे, हे हात मला काही कमी पडू देत नाहीत आणि मी तुमचं काम काहून सोडलं ते तुमच्या सासऱ्याला इचार्य मला तोंड उघडायला लावू नका सावित्रीच्या शब्दानं मिरसकर बाईला खाडकन थोबाडीत बसल्यासारखं झालं त्यांचा चेहराच उतरला होता आपल्या सासऱ्याची नियत बायकांच्या बाबतीत चांगली नाही त्यामुळे कामवाल्या बायका आपल्या घरी टिकत नाहीत हे ती कुठल्या तोंडानं कबूल करणार होती अगं पण तुझा पगार तर घेऊन जा त्यांचा आवाज एकदम खालीच उतरला होता बाई तुम्ही लय चांगले मले पैशाची जरूरत आहे हे बी खरे पण मले तुमचं काम करणं नाही जमत तुम्हाला द्यायचं असेल तर महापगार अतिसा आणून द्या सावित्रीला मिरजकर बाईला दुखावल्याचं मनापासनं वाईट वाटलं पण तिचाही नाहीलाच होता रोज उठून विषयाची परीक्षा कोण घेणार पैशापेक्षा आबरू मोलाची एकदा त्या लांडग्याच्या तावडीतनं सुटली पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही ना मिरजकर बाई काही न बोलता गेल्या काय घडलं असेल याचा आम्हाला अंदाज आला बाई झोपडपट्टीतली असली तरी तिला ही आब्रूची चाड असतेच की बाई महालात असो की झोपडीत तिचं बाई पण तिला मोकळा श्वास घेऊ देत नाही हेच खरं आम्माच्याही मनात आलं रूपा भाभी स्वयंपाकघराच्या दारात उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत होत्या सावित्रीनी मिरजकरांचं काम सोडलं ते बरंच झालं तिच्याबरोबर गुंज्या सगळ्या कामावर जाते माणसाच्या वासनेतनं कोवळ्या पोरीही सुटत नाहीत सहा महिन्याच्या पोरीवरही बलात्कार करायला मागे पुढे बघत नाहीत हे राक्षस गुंज्या आपल्या आभाच्या वयाची असणार तिला सावित्रीनी शाळेत का नाही घातलं सावित्रीला विचारायला पाहिजे पण लगेच आज नको आधीच मिरजकर बाईंनी तिचं डोकं तापवलंय उद्या परवाकडे बघूयात रुपा बाबीने ठरवून टाकलं आभाच्या मैत्रिणी अंगणात येऊन खेळायच्या गुंज्या दुरून बहायची तिला त्यांच्याशी खेळायची इच्छा असायची पण ती स्वतःहून तसं कधी म्हणाली नाही आभाने तिला एकदा खेळायला बोलवलं पण त्याचवेळी सावित्रींनी तिला आवाज दिला होता तिला भांडी विसळायला लावली होती गुंज्याचं सगळं लक्ष पोरींच्या खेळण्यात आहे हे सावित्रीच्या लक्षात आलं होतं जाय जराशी खेळ तिने गुंज्याला खेळायला धाडलं गुंज्या उड्या मारतच पळाली दुसऱ्या दिवशी सावित्री कामाला आली तिचं काम, काम होत आलं तसं रूपा भाभीनं तिला हात बोलवलं सावित्री तू गुंज्याला शाळेत का नाही पाठवत ग तिने सरळ विचारलं घरातले इतर नोकर ड्रायव्हर रूपाला भाभी म्हणतात त्यांचं ऐकून सावित्रीही तिला भाभी म्हणायला लागली होती भाभी अजून थे लहान आहे हो किती वर्षांची आहे असं ना आठ नाही तर नऊ सालाची अगं मग लहान कुठे आहे ती उलट तिला तू आधीच शाळेत घालायला हवं होतं भाभी तुम्हाला का सांगू जमाना मोठा खराब आहे मला तिची फिकीर वाटते माझा ऐक तिला शाळेत जाऊ दे चांगली शिकली सवरली तर नोकरी चाकरी करून तुलाच मदत करेल भाभीने तिला बराच वेळ समजावलं शेवटी सावित्री गुंजाला शाळेत पाठवायला तयार झाली होती फुला गहनाच्या शाळेत आता गुंजाही जायला लागली गुंजालाही आईच्या मागे फिरायची मोकळ्या वातावरणात राहायची सवय झाली होती तिला सुरुवातीला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही फुला गहनासारखा तिनेही शाळेत जाताना खूप त्रास दिला माईच्या हातचा मार खाल्ला हळूहळू ती शाळेत रोडली रूपा भाभीनं तिला शाळेची पुस्तकं घेऊन दिली आभाची जुनी पाटी पेन्सिल दिली सावित्रीनी जरा साशंक मनाने तिला शाळेत घातली होती ती आता जास्त सावध असायची मनातलं कोणाजवळ बोलायची नाही आम्हाला सावित्रीबद्दल सहानुभूती वाटायची तिच्या जिद्दीचं कौतुक वाटायचं त्या तिच्याशी येता जाता बोलायच्या तिला काही अडचण असली तर मदत करायच्या तिच्या कामानं आणि स्वभावानं तिच्या मालकिणी तिच्यावर खुश होता तिला जुनी लुगडी शेळपाका अन्न आवर्जून द्यायच्या सावित्रीचा नवरा गेल्याचं दुःख हळूहळू बोथट होत गेलं जगण्या जगवण्याच्या लढाईत ते मागे पडत गेलं प्रपंचाची घडी बसायला लागली दोन दिवस झाले तिला अंगात कसकस असल्यासारखी वाटत होती सगळं अंग फोडासारखं ठणकायला लागलेलं जोशी वहिनींनी दिलेल्या गोळ्या घेऊन ठसठस कमी झाली पण अंगात ताप होता कामावर जाणं सुरू होतं आराम झाला नाही अंगात ताप असूनसुद्धा सावित्रीने चार दिवस रेटून नेले अम्मांनी सुट्टी काढून घरी आराम कर असं सा सांगितलं तरी सावित्री ताप भरली कामावर आली जातच राहिली कसं तरी जोशींकडचं काम केलं आणि तिला थंडी भरून आली ती थंडीनं कापायलाच लागली जोशी बहिणीने तिला जुनं ब्लँकेट लपेटून घ्यायला दिलं आठ दिवस झाले पावसानं धुमाकूळ घातला होता मुक्काम ठोकून बसलेल्या पावसानं जरा काही मोकळा श्वास घेऊ दिला नव्हता तिच्या झोपडीवर नथून टिना टाकल्या असल्यामुळे तिचं झोपडं गळत नव्हतं बाकी सगळ्या झोपड्या गळायला लागल्या होत्या जोशीबाईंनी रिक्षा करून कसं तरी तिला रिक्षात बसवून दिलं रिक्षावाल्याला तिजा तिच्या घरी सोडायला सांगितलं त्याच्या हातावर रिक्षाचं भाडंही ठेवलं रिक्षा तिच्या झोपडीसमोर थांबली तिच्या बाजूच्या झोपडीतल्या रहिमत बीनं तिची अवस्था बघून बाकीच्या बायकांच्या मदतीनं तिला रिक्षातून खाली उतरवलं तिच्या घरात नेलं सगुणा मावशीच्या दौलतीनं तिच्यासाठी डॉक्टरकडून औषध आणलं फुला पंधरा वर्षाची तिच्या पाठीशी तेरा वर्षाची गहना आणि दहा वर्षाची गुंजा तिघी घरातलं काम करण्यासारख्या झाल्या होत्या फुलं आता आठवीत होती कसे तरी खा ती आठवीपर्यंत पोचली डोक्यानं ती मठ्ठ होती गहना अभ्यासात बरी होती पण तिला शिक्षणाचा कंटाळा होता गुंज्या अभ्यासात हुशार होती कधी तिला जवळ घेऊन सावित्री तिचं कौतुक करी तेव्हा फुला गहनाच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा मत्सराचा निखारा धगधगायला लागे रात्री गुंज्यानं तिला दौलतीनं आणलेलं औषध दिलं तिच्या अंगावर वाकळ घातली झोपडीचं धार घट्ट बंद करून ती मायजवळ झोपली तिच्या शेजारी गहना तिच्या बाजूला फुला झोपली होती अर्ध्या रात्री सावित्रीला कोणाच्या तरी कुजबुजण्यानं जाग आली तोंडावर पांघरूण घेऊन ती आवाजाचा कानोसा घेत झोपेचं सोंग घेऊन पडून राहिली कुजबूज खसफस स्पष्ट ऐकू येत होती तिने हळूच तोंडावरचं पांघरुण बाजूला करून बघितलं अंधाराला जर सरसावली तशी कोणाची तरी आकृती फुलाच्या बाजूला दिसली कोण असेल आणि हा आवाज लक्षण काही धड नव्हतं ती ताडकन उठली कोण होय तिने ओरडून विचारलं कोणीतरी उठून दाराकडे पाळालं ती उठली लाईट लावला गहना गुंजाला तिच्या ओरडण्यानं जाग नाही आली त्या गाढ झोपल्या होत्या फुलानं डोळे मिटलेले असले तरी ती झोपलेली नाही हे तिच्या लक्षात आलं तिने पुढे होऊन खसकन फुलाच्या अंगावरचं पांघरून ओढलं आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात आला ज्या कर्माला ती भीत होती तेच अकराळ विक्राळ स्वरूपात तिच्या समोर उभं होतं तिने फुलाचे केस धरून तिला उठवलं कोण होता सावित्री रागानं बेभान झाली होती फुला आईच्या भीतीने थरथर कापायला लागली कोण आलता ग, -ग, -ग, -ग गफूर गफूर तिने आडखळत घाबरत सांगून टाकलं सावित्रीच्या तोंडून सणसणीत शिवी बाहेर पडली तिने फुलाच्या गालावर एक चपराट ठेवून दिली फुला गाल चोलत रडायला लागली तिच्या रडण्याच्या आवाजानं गुंज्याला जाग आली सावित्रीनी फुलाचे केस ओढले तिला पालथी पाडली आणि तिला लाथाबुक्क्यानी तोडवून काढलं आता गहनाही ही जागी झाली एवढ्या रात्री असं काय झालं की माय फुलाला लाथाबुक्क्यानी मारून राहिली त्या दोघींनाही कळे ना, ना। मारण्याच्या फुलाच्या रडण्याच्या आवाजानं आजूबाजूचे लोक जागे झाले तिच्या झोपडीच्या दारावर थापा मारायला लागले तेव्हा सावित्री भानावर आली जे झालं ते झालं याचा कुठे बाजार व्हायला नको स्वतःला बजावत तिने झोपडीचं दार उघडलं आसपासचे सगळे लोक तिच्या दारासमोर गोळा झाले होते त्यात सगुणा दौलती होते तसेच रहमत बी सलमान आणि गफूर सुद्धा होते का झालं कोण रडून राहिलं दौलतीनं विचारलं फुलाच वय कौन काय झालं काय काय झालं काय झालं गेलं काय नाही तिचं डोस कले ठणकून राहिले मी म्हणलं सकाळ वाकाळ डॉक्टरकडे जाऊ तर पोटी ऐकतच नाही आत्ता चल म्हणे म्हणून दिली एक रे हे ठेवून सावित्रीनी वेळेला सुचेल ते सांगितलं तुम्ही झोपा मी तिला बरोबर सांगते गफूर तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत गालात होता तिने त्याला हसताना बघितलं तिच्या अंगाची आग आग झाली वाटलं त्याला पायातल्या वाहण्यानं चांगलं सडकून काढावं पण ही वेळ तमाशा करण्याची नव्हती तिने स्वतःला सावरलं का बाप्पा पोट्या झाल्या कुणाली जुमानत नाही सावित्री तिला उद्या छान डॉक्टरकडे ने जी सगुणा मावशीनं आपल्या घराकडे वळत सावित्रीला म्हटलं हा नेतो न सावित्रीनी तोंड भरून आश्वासनही दिलं दारासमोरची गर्दी पांगली हां और अगर जरूरत पडे तो मुझे बोला बोलाले ना तेरे साथ गफूर जाता जाता बोलला सावित्रीचं डोकंच सरकलं सा गफूर मले तुझ्या मदतीची गरज नाही या वस्तीत माहे धर्माचे मायबा बहीण भाऊ आहेत गफूरचं आगाऊ बोलणं कोणालाही आवडलं नव्हतं गफूरची सावित्रीवर नजर आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं गफूर वस्तीतल्या तरण्या पोरींवर डोळा ठेवून असे वस्ती शिरतानाच सुरुवातीलाच गफूरच्या भावानं शकीलनं पानाचा ठेला लावला होता गफूर गुत्त्यावर नाही तर त्या पानाच्या ठेल्यावर बऱ्याचदा अस पडीक असायचा रस्त्यावरून येणाऱ्या बायकांवर गलिच्छ शेरेबाजी करणं त्यांची छेड काढणं यात त्याला माझ्या नथू गेल्यापासनं तो स्वतःला वस्तीचा दादा समजायला लागला होता त्याचे सगळे यार दोस्त त्याच्यासारखेच होते ते साऱ्या वस्तीचा काळ झाले होते नथू गेल्यापासून वस्तीला कोणी वाली राहिला नव्हता नथू भले खुनी होता खतरनाक गुंड होता तरी वस्तीला त्याचा कधी त्रास झाला नव्हता आता गफूर आणि त्याच्या त्या मवाली भावाला सगळं रान मोकळं झालं होतं गफूर सारखा आपल्या दारात यायला नको म्हणून सावित्रीनी दारूचा गुत्ता त्यालाच देऊन टाकला त्याला 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 त्याला। त्या बदल्यात त्यांनी दिलेले पाचशे रुपये घरात खर्च झाले सावित्रीला जो घरापर्यंत येऊ नये वाटत होतं तो थेट तिच्या पोरीच्या अंथरुणात शिरला हे सारं किती दिवसांपासून चालत असेल आणि तिला कसं कळलं नाही वस्तीत कुणाला याची भनक लागली असेल का फुला गहना एकत्र शाळेत जातात एकत्र येत एक 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 असतील गफूर्न फुलाला आपल्या जाळ्यात कसं आणि केव्हा ओढलं एकटी फुला का गहना सुद्धा त्याच्या जाळ्यात फसली असेल या सगळ्या विचारांनी तिला थरकाप सुटला बरं नसतानाही ती दुसऱ्या दिवशी तडक तिच्या भावाकडे गेली तिला अचानक आलेलं बघून त्याला नवल वाटलं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तिने बोलता बोलता भावाला वहिनीला फुलासाठी पोरं पाहायला सुचवलं आता तिच्या अचानक येण्यामागच्या कारणाचा त्या दोघांना उलगडा झाला कुठेतरी भावाच्या मनात बहिणीबद्दलची माया जागी झाली त्यांनी फुलासाठी पोरगा बघायचं मनावर घेतलं स्वत तिचं लग्न जमवण्याच्या मागे लागला काही पोरं त्याच्या ओळखीनं फुलाला बघून गेली पण त्यांनी तिला बघितल्याबरोबरच नाही म्हटलं सावित्री फुलाच्या लग्नाच्या खटपटीला लागल्याचं तिथल्या झोपड्या झोपड्यामधनं पसरायला वेळ नाही लागला त्या रात्री सावित्रीच्या झोपडीत झालेला गोंधळ फुलाचं रडणं गफूरचं सावित्रीला दवाखान्यात येतो म्हणणं सावित्रीची फुलाच्या लग्नासाठी चाललेली घाई लोकांना या साऱ्याचा गफूरशी संबंध असणार असंच वाटायला लागलं काहींना त्याची खात्री वाटायला लागली कुजबुज सुरू झाली सगुणाने तर सावित्रीला तोंडावरच लोक असं बोलून राहिले हे खरंय का असं सुद्धा विचारलं सावित्रीने तिचं म्हणणं उडवून लावलं ती डोळ्यात तेल घालून फुलावर लक्ष ठेवून राहिली फुलाला शाळेतून काढून टाकलं ती तिला आपल्याबरोबर कामावर न्यायला लागली फुलाला एकही पोरगा पसंत करत नाही म्हटल्यावर सावित्रीची काळजी जरा जास्तच वाढली शेवटी देवा देवा करता करता फुलाचं लग्न एकदाचं जमलं तिच्या भावानंच ही सोयरीक जुळवली पोरगा किराण्याच्या एका दुकानात नोकरीला होता रंगारूपानं फुलाच्या दोन पावलं पुढंच होता त्याचा बाप साहेबाकडे गाडीवर ड्रायव्हर होता पोराला चार बहिणी होत्या चौघी लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या होत्या फुलाचं लग्न पार पडलं गहनाला जेमतेम पंधरावं लागलं ना लागलं तर सावित्रीनी भावाच्या मदतीने तिचंही लग्न उरकून टाकलं गहनाचा नवरा सरकारी ऑफिसात बाबू होता त्याचे मायबाप गावाकडं असायचे त्याचा लहान भाऊ शाळेत शिकत होता दोघी पोरी सासरी गेल्या सावित्रीला तिच्या छातीवरचा मोठा धोंडा उचलला गेल्यासारखं वाटलं गुंज्या आत्ता कुठं सहाव्या वर्गात होती तिच्या लग्नाची घाई नव्हती ती अभ्यासात हुशार होती फुला गहनाच्या लग्नानंतर एकटीने शाळेत जायचा तिला कंटाळा आला पण हळूहळू तिला त्याची सवय झाली फुला गहना अधूनमधून मायला भेटायला येत होत्या पण त्या दोन पोरींचं आयुष्य सावित्रीनं मार्गी लावून टाकलेलं होतं श्रोते मित्र हो अनंत यात्रा ह्या कादंबरीचा सहावा भाग इथेच संपला सातवा उद्या तोपर्यंत नमस्कार